नाही नाही, माझं चॅलेंज अहो किती सोपं आहे. कुठे जाळीदार मच्छरदाणीसारख्या साड्या फुकट देता, कुठे फुकट कुकर देते, कुकरचं भांडं देते, झाकण देते, अशा गोष्टी करताय. फार फुकट द्यायची खुमखुमी असेल तर अमरावती लोकसभा मतदारसंघातल्या तमाम गोरगरिबाच्या लेकरांचं शिक्षण फुकट करण्याची हमी द्यावी की त्यांनी, की मी सगळ्या लेकरांची सगळ्यांची शाळेची फीस भरणार आणि त्यांचं KG to PG पर्यंतचं शिक्षण मी स्वतः पूर्ण करेन. ते जमेल का बघा. मला वाटतंय नौटंकीबाज लोक, कारण अमरा नवनीत राणांचं काय आहे ना, दरवेळेला जायचं, महिलांमध्ये बसायचं, कधी महिलांमध्ये नाचगाणी करायची, कुठे पोळी लाटल्यासारखं करायचं, कुठे पाणी भरल्यासारखं, कुठे देवपूजा केल्यासारखं, कुठे नैवेद्य बनवल्यासारखं, या ज्या सगळ्या टॅक्टीज आहेत, या लोकांना भुलवण्याच्या टॅक्टीज आहेत. आणि म्हणूनच मी सभेमध्ये सांगितलं की भावनिकतेला बळी पडू नका, थोडा डोकेसे काम देणं हवं. साताऱ्याची उमेदवारी राष्ट्रवादीने कुणाला द्यावी हा राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. मी बागेश्वर बाबा थोडीच आहे की त्याच्यावरती भविष्य व्यक्त करायला. मी विज्ञानवादी माणूस आहे. काय खोटं काय खोटं बोलले मी. मला सांगा मला सांगा, एकीकडे कोल्हापूर संस्थानाला उमेदवारी अर्ज द्यायचा होता तर महाविकास आघाडीचे सगळे नेते एकत्रित गेले आणि अत्यंत सन्मानाने त्यांनी ती उमेदवारी त्यांना बहाल केली. दुसरीकडे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार असणाऱ्या वंशज असणाऱ्या उदयनराजेंना 4-4 दिवस अमित शहा आणि मोदीजी ताटकळत ठेवतात, भेटत नाहीत. बरं ते देवेंद्रजींना पण भेटत नाहीत, 4-4 दिवस ताटकळत ठेवतात. आम्ही ऐकलंय, तुमच्याच सगळ्या माध्यमातून आम्ही पाहिलंय, परंतु एका तासाच्या मला वाटतं भाजपच्या इतिहासातील पहिली घटना असेल की ज्यांचा पक्षप्रवेश नंतर झाला आणि उमेदवारी आधी जाहीर झाली. असं भाजपमध्ये कधीच होत नाही, निष्ठावंत वर्षानुवर्ष आहेत. मग याचा अर्थ जे भाजपचं सत्ता केंद्र महाराष्ट्रातलं नागपूर आहे ते नागपूरचं अमरावतीला स्थलांतरित होत आहे का? देवेंद्रजींपेक्षा सुद्धा नवनीत राणांची ताकद जास्त वाढते का? की जिथे देवेंद्रजींना 4 दिवस वेटिंगवर ठेवलं जातं परंतु नवनीत राणाला मात्र 1 तासाच्या आत भेट मिळते, विशेष आहे. मला वाटतं देवाभाऊंच्यासाठी हे खतरे की घंटी आहे, देवाभाऊंनी संभालला चाहिए. विजय सुतारेंनी अखेर माघार घेतलेली आहे. हा मी ऐकलं की तारे जमीन पर आ गए है, कारण कदाचित काय झालंय की जे स्क्रिप्ट रायटर होते विजय बापू शिवतारेंचे, मी आधी म्हटलं होतं, ते ट्विट करूनही सांगितलं होतं की दादांच्या उजव्या डाव्या बाजूला बसणारे स्क्रिप्ट रायटर आहेत जे शिवतारेंची स्क्रिप्ट लिहित आहेत. फरक एवढाच आहे, स्क्रिप्ट रायटरने क्लायमॅक्स सीन फार चटकन दिला हातामध्ये आणि त्यामुळे तारे जमीन पर आलेले आहेत. हरकत नाही, पण तरीसुद्धा अजूनही दादांचा धोका संपला आहे असं मला अजिबात वाटत नाही, कारण एक एक माणूस देवेंद्रजी आपल्या रस्त्यातनं बाजूला करत आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार यांची लोकसभेला उमेदवारी जाहीर करणं किंवा इकडे सुनेत्रा पवारांना उमेदवारी देत अजितदादांना एका मतदारसंघात अडकवून ठेवणं ही फार चातुर्यानं देवेंद्रजींनी खेळलेली खेळी आहे असं मला वाटतं. लक्ष्मीच्या हातात कमळ असते असं नवनीत राणा उमेदवारी घोषित झाल्या त्या दिवशी बोलले होते, कसं बात आहे वक्तव्य? लक्ष्मीच्या हातात कमळ असतेच म्हणे. लक्ष्मीच्या हातात कमळ असते असं म्हणणं म्हणजे नवनीत राणा सरळ सरळ संपत्तीचा मुजोरपणा दाखवत आहे असा त्याचा अर्थ होतो. परंतु जिथे सरस्वती नांदते तिथेच कमळ शोभून दिसतं आणि सरस्वती विनयशील माणसाकडे असते. नवनीत राणांच्या एकूण भाषेवरून त्यांचा मुजोरपणा, त्यांचा अहंकार, त्यांचा गर्व दिसून येतोय आणि मला नाही वाटत की अशा माणसांच्या जवळ काही असू शकेल. काय वाटतं नेमकं भाजपमध्ये काय केलं असेल, भाजपची तिकीट काय घेतली असेल? नाही, ती भाजप आता राहिली नाही हो. एक लक्षात घ्या, म्हणजे RSS जी होती ना, गोळवलकरांची RSS, ती RSS कुणासमोरही झुकायची नाही, अगदी भांडवलदारांच्या समोरही नाही. पण आता कितीही हिंदुत्ववाद सांगत असले भाजपवाले किंवा RSSवाले, तरीसुद्धा जी आत्ताची भाजप आणि आताची RSS ही हिंदुत्ववादापेक्षा सुद्धा भांडवलवादाला खतपाणी घालणारी आहे, भांडवलदारांच्या समोर लोटांगण घेणारी आहे आणि भांडवलदारांच्यासाठीच काम करणारी आहे. हिंडनबर्गच्या रिपोर्टनुसार अदानीच्या खात्यावरचे जे 20,000 कोटी होते त्याचं काय झालं यावर बोललंच गेलं नाही. जी भाजपा आधी सांगत होती अटलजींची वगैरे भाजपा,
की सारे भ्रष्टाचारियों को हम अंदर डाल देंगे, ती भाजपा कुठे? आणि त्याच भ्रष्टाचाऱ्यांकडून इलेक्ट्रोल बॉन्डच्या नावाखाली चंदा गोळा करणारी आत्ता मोदीजींची भाजपा कुठे? त्यामुळे मला असं वाटतं की ही भाजपा ही फक्त हिंदुत्वासाठी नाही, श्रीरामांच्यासाठी नाही, ही भाजपा भांडवलदारांच्यासाठी काम करणार आहे.